या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग यावेत, आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळावं, त्यांना प्रशिक्षण मिळावं, त्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी मिळाव्या, त्यांना योग्य शिक्षण मिळावं, त्या शिक्षणानुरूप संधी त्यांना याच जिल्ह्यामध्ये मिळाव्यात, अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला. मला विश्वास आहे या गडचिरोलीचं पोटेन्शियल इतकं आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये या गडचिरोलीत 50,000 स्थानिकांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात, रोजगार मिळू शकतो, एवढी ताकद या गडचिरोलीची आहे. आज मला आनंद वाटतो की खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रातलं इन्व्हेस्टमेंट हे देखील गडचिरोलीमध्ये येत आहे. मला विश्वास आहे आमची मुलं मुली जे आहेत यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या गडचिरोलीमध्ये आपण तयार करणार आहोत. गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही आहे, गडचिरोली हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे. महाराष्ट्र इथलं सुरू विकासाची यात्रा सुरू झाली आहे, ही यात्रा आता थांबणार नाही आहे.